प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या शिवस्मारकाच्या कामात अनियमितता झाली, त्यामुळे या कामाचे राज्याच्या महालेखापाल यांच्या मार्फत विशेष ऑडिट करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. अरबी समुद्रात भव्य दिव्य असे शिवस्मारक उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्याही घेण्यात आल्या, पण त्यांच्या कामात अनंत अडचणी येत असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅगच्या महाराष्ट्रातील प्रधान महालेखापालांना पत्र पाठवले असून या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अनियमितता झाल्याचा दावा केला. 7 मार्च 2019 रोजी पाठवलेल्या या पत्रात त्याचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी पी सरोदे यांनी हे पत्र लिहिले. अधिकारी विकास कुमार यांनी देखील पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये त्यांनी स्मारकामध्ये काही अनियमितता आहे ती कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्षित करता येणार नाही असे म्हटले आहे. विकास कुमार यांच्याकडे सध्या स्मारक विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. याआधीही शिवस्मारकाच्या कामात अनियमितता असून त्याची चौकशी कर अशी मागणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली होती. मेटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं होतं. शिवस्मारकाच्या अनियमिततेची चौकशी कर अन्यथा मला विधान परिषदेत अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा लागेल असे विनायक मेटे यांनी पत्रात म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट आधार न्यूज मुंबई.